आमचा व्हिडिओ चालू झाल्यानंतर इथे खाली लाल रंगाचं सबस्क्राईबचं बटन दिसतंय बघा हे सबस्क्राईबचं बटन तुम्हाला दाबायचं आहे पहिले लाल होतं बटन दाबल्यानंतर त्याचा रंग राखाडी किंवा काळसा रंगाचं ते बटन झालेलं दिसते बघा लाल सबस्क्राईबचा रंग बदलून काळा सबस्क्राईब नाव झाले म्हणजे तुम्ही सबस्क्राईब केलेलं आहे आज आपण साबुदाण्याचे आप्पे बघूया उपवासासाठी लागणारे साबुदाण्याचे आप्पे उकडलेला बटाटा आहे दोन उकडलेले बटाटे आहेत ते आपल्याला किसून घ्यायचे आहेत उकडलेले बटाटे दोन किसून घेतले आहे एक वाटी साबुदाणा आहे पॅनवरती आपण तो दोन मिनिट गरम करून घेणार आहोत अगदी दोनच मिनिट आपल्याला भाजायचं आहे चमचाने हलवत राहा आणि दोन मिनिट हा साबुदाना भाजून घ्यायचा आहे जेणेकरून त्यातलं ओलावा निघून जाईल आणि हा दळायला सोपा जाईल दोन मिनिट साबुदाना आपण भाजून घेतलेला आहे नंतर हा साबुदाना डिशमध्ये काढून थंड करून घ्यायचा आहे साबुदाणा आपल्याला थंड करून घ्यायचा आहे आता हा साबुदाणा थंड झालेला आहे आणि हा आपल्याला दळून घ्यायचा आहे पावडर त्याची करून घ्यायची आहे दोन मिनिट भाजून थंड करून एक वाटी साबुदाणा आपण दळून घ्यायचा दळ आता इथं साबुदाणा आपण एक वाटीभर दळून घेतलेला आहे एक वाटी, वाटी साबुदाणा असेल तर दोन वाटी पाणी लागतं साबुदाण्याला भरपूर पाणी शोषून घेतो साबुदाणा दोन वाटी किंवा त्यापेक्षा थोडं जास्त पाणी टाकलेलं आहे आणि व्यवस्थित त्याचं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे तुम्ही नव्याने व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील इथे जवळपास दोन अडीच वाटी पाणी टाकलेलं आहे आणि आता हा उकडलेला बटाटा मी त्या साबुदाण्यामध्ये टाकलेला आहे उकडलेला बटाटा आपण किसून घेतला होता आणि तो आता एकत्र करून घ्यायचा आहे साबुदाणा उकडलेला बटाटा एकत्र करून घेतला जिरे हिरवी मिरची कोथिंबीर मीठ आता इथे साबुदाना दळलेला नंतर उकडलेला बटाटा किसून घेतलेला आहे त्यात आपण जिरे हिरवी मिरची बारीक चिरून घेतली आहे कोथिंबीर आणि मीठ टाकायचं आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित था हाताने एकत्र करून घ्यायचं आहे आणि यात पाणी टाकायचं आहे आपल्याला पुन्हा आपल्या अंदाजानुसार आपण बघतो आहोत एक दो दीड वाटी पाणी लागेल पाणी टाकून ते पंधरा मिनिट ठेवून दिलेलं आहे पंधरा मिनटानंतर खूप घट्टही नाही खूप पातळही नाही अशा पद्धतीने ते मिश्रण आपण ठेवलेलं आहे त्या मिश्रणात मी थोडं पाणी टाकलेलं होतं आणि पंधरा मिनिट ठेवून दिलेलं होतं पंधरा मिनटानंतर आप्पे पात्रामध्ये तेल लावलेलं ला आहे आणि तेल लावल्यानंतर ला त्यामध्ये आपण हे मिश्रण टाकणार आहोत मंद गॅसवरती आपल्याला दहा मिनिट एका एक बाजूने भाजून घ्यायचे आहेत साबुदाणा आपे साबुदाणा भिजवलेला नाही आहे त्यामुळे तो शिजायला वेळ घेणार आहे एका बाजूने दहा मिनिट तो भाजणार आहे आपण बघा थोडासा हलका सोनेरी रंग आला की दुसऱ्या बाजूने आपल्याला तो भाजून घ्यायचा आहे दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला दहा मिनिट तो भाजून घ्यायचा आहे आणि खाताना थोडासा थंड करून आपल्याला तो खायचा आहे कारण जवळपास वीस मिनिट गरम केल्यामुळे तो थंड व्हायला पण वेळ लागतो वरतून त्याचं कव्हर पटकन थंड होतो पण मध्ये तो बराच वेळ गरम राहतो त्यामुळे खातानाही थोडासा गार करून आपण खाणार एका बाजूने दहा मिनिट पुन्हा आपण दुसऱ्या बाजूने दहा मिनिट साबुदाना आप्पे उपवासाचे हे साबुदाना आप्पे आहेत आणि ते वीस मिनिट असे आपण भाजून घेतलेले आहेत अतिशय सुंदर आप्पे इथं आपले तयार झालेले आहेत हुगलेही छान आहेत बघा अतिशय सुंदर दोन्हीही बाजूने आपले आप्पे अतिशय छान झालेले आहेत सबस्क्राईब करा त्याबरोबर लागणारी चटणी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत थंड झालेले आहेत शेंगदाणे भाजून थंड करून मिक्सरच्या भांड्यात शेंगदाणे कोथिंबीर हिरवी मिरची जिरे जिरे आणि मीठ टाकलेलं आहे साखर दोन चमचे साखर टाकलेली आहे एक चमचा दही टाकलेला आहे हे मिश्रण दळून घेतलेलं आहे आणि इथे साबुदाना आप्पे आणि चटणी आपली तयार आहेत